काहीतरी असं युनिकॉर्न आता चालू करून काय फायदा, मेन सीन गेला तो रूम मध्ये वायफाय प्लीज होण्याची घ्याय चाल आमण्याचे मोठे पहिले डान्स दाखव गाणा धावरे गाणा धावरे त्याच्या भीतीचे किती कडे गावरे. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. रात्री 10:30 ब्लॉग स्टार्ट झालाय आपला. मी अमन अजित काय झालो माहितीये का, आमचा उद्या शूट आहे, म्हणजे आता आम्ही फार्म हाऊस वर चाललो त्यात शूट आहे सगळा. बंटी बंटीचा सगळा मी तुम्हाला टायटल थंबनेल बघून काहीतरी एडिट चाली करू. आता थोडा शूट आहे आज रातचे अँड सकाळचे प्रॉपर सगळा शूट आहे, म्हणजे नवीन व्हिडिओ 2 वर्षानंतर काही 2 वर्षानंतर नवीन व्हिडिओ नवीन सुरुवात बघू कशी होते. बरं चालू केला आहे आणि लवकरच नवीन व्हिडिओ येईल आणि आम्ही त्यासाठी चाललो शूटसाठी. मी आहे अजय आणि प्रथमला घेतून आमने आहे काय तुझे चष्मा घाल वेल्डिंगची चष्मा घालत जाली का पटापट चालू. मी चालू का थांबणार नाही मी. मी चालू का बोल तू चालव हे उरा वर घे चालवलेली ना. हा मी नाही कोणी चालवलं त्यावनी माहितीये पण ती नाही. अजयच गाडी चालवताना एक तूच नंबर दिसतोय र खतरनाक दिसतोय. काय पोचलो आता नावडेवा पोचलो आम्ही आणि नावडेवालचा प्रथम चलो बाई सुट्टी मारून कॉलेजला शूट करायला. हा सुट्टी आहे ना उद्या नावडेवरून आता फार्म हाऊस वर जायचं. मला वाटतं मोरब्याला अजून लोकेशन नाही माहिती, फोन करते ना काय जाऊ नक्की. बिबट्या 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 बिबट्याच्या आईला कॅमेरा वाला शपथ खतरनाक बिबट्या होता. थोरा कुत्र्या जर का दिसत होता बस हे रस्त्याला बिबट्या येण्याचे चान्सेस आहेत. बिकॉज आम्ही कशी मालुंगी वशी आलो पुरं गेल्या वर्षी वाटतं अशी हे लागलेलं बॅनर का बिबट्यापासून सावधान राहा. राज्यात ना बिबटे हे टायमिंगला रस्त्यावर फिरत असतात, म्हणजे कवरं फिरत नाही का लोकांना दिसतील मग कवा खाली दिसू शकतात म्हणजे क्रॉस करताना रोड वगैरे. फायनली पोहोचलो फार्म हाऊसला. किशन खूप लवकर पोहोचलास तू, धन्यवाद एक वाजला. आई शपथ क्रेझी काय फार्म हाऊस भारे आहे. 12:15 झालं तर काय रे लेट निघलो. 10:30 निघलो. काय शूट केलं तुम्ही? शूट कुठं करू कॅमेरा? कॅमेरा नाही आणला का मी? अरे यार मग नुसता ट्रायपॉड लावून ठेवला का काय यो विषय? लाल डोलं झालं गाईज आमचे झोपले बघू शकतो. कुठं आहे कॅमेरा? कुठं आहे कॅमेरा? नाही आणला का? सेटल झालं ना 4 वर्ष झालं का सेटल आणि व्हिडिओला दोन तिकडं माग. फायनली पोहोचलो आणि माझा नवीन कॅमेरा बघू शकता तुम्ही. वाजलेले रात्रीच किती वाजलं माहितीये का? रात्रीचे वाटले 12:30. खूप दिवसानंतर काहीतरी टीम अजय भांडारला लड्डू मुठ्यांचा कसा साईडला लवकर तिचं घेतलाय सुंदर असा फार्म हाऊस आहे. नंतर दाखवते शूट झाले आता एक तास म्हणलं शूट करायचं. क्लिपचा नाव यायला लागल थांबतो तू का तू बंद कर अरे यो बट ना तू बाजून झालं यायचा केला तर म्हणे लगेचच काम. आता आमचा शूट चालू आहे 1 वाजलाय नाही उका बिक्का फक्त यासाठी मांडलाय. दाखर 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 काही नाही ना भरला काहीच नाही काहीच नाही ते असं नाही तर पब्लिकला वाटेल दारू पित नाही आणि थम्सअप ग्लास खाली आहेत. थम्सअप पण नाही पित फुल डाएट का? फुल डाएट. आम्ही चायनीज का बनवलो? आम्ही छोले घे चल
अरे लवकर चल, ते तो बाहेर आवाज येते ना परत पिसलं तुझ्यावर. ऍक्शन. अरे काय ते टीम. ऍक्शन. शिस्तीन बोलला तर मी नंतर बोला की थोडी 15 मिनिटं बोला काय बोलत आहे. बोलला सर कसला उपकार रे हो. आता नीट बनवा मी जस पाहिजे तुम्हाला. ऍक्शन. तुम्ही प्या कणशी आता एक चेन घालणार आहे तर त्याला वाटला का मी भाई. अरे एक चैन घातली पहिली स्टार्टिंग मी काय बोलते माहिती का. अरे एक चैन घातली तर मी जास्त का गती करते आवरा बोल लगे. आणि लगे तू बोल आम्ही आम्ही काय बोलाल मग काय आपल्या का चैनी नाही घालू नाही म्हणून काय झालं काय झालं कणशी आता दोन बी येतो लगेच. ओके चैन घातली तर मोठा झाला यो. मग काय आपल्या चैनी नाही आता यो ना आणखी पास केला तर तू कंटिन्यू त्याच्या बरोबर बघत राहून घातली तर मी जास्त अंशीत जाताना बघत राहणार त्याच्या नाही. नंतर आमने घर बघला तू बघ काय झालं एक चैन घातली तर मी जास्त बघतोय. नको ती जास्त फिरवू नका डायलॉग नाही. काय सला चैन घातली तर मी जास्त करते बघ. मग काय आपल्या बघा चैनी नाही आपण घालू नये म्हणून दोन पॅक पाहू दे या आला विकत घेऊ आपण. आता चालू करून काय माहिती मेन सीन गेला तो घेतला येऊ द्या रे देवी आकार सिटी वगैरे. किती नंबर स्ट्रगल इज रियल. कॅमेराला काही झालं नाही म्हणजे आम्ही तिनका होता ती बघा कसली मांजर आहे या क्लिपात ना ते आम्ही टाकील आपले ब्लॉग मध्ये टाकील बीटीएस वाले. आणि यान थोडासा तुम्हाला हिंट देईल कैसा शूट चालला असं माहिती. रात्रीचे दोन वाजले आणि शूट करताना सोहत नाही कसं वाटतंय रेडी का. 12:30 चालू केलं आम्ही आता 2 वाजलं कंटिन्यू 1.5 तासाचा शूट केला. कॅमेरा थोडा पापलाय शांत केला कॅमेराला अँड आता झोपायचं आहे ना उद्या सकाळच्या लवकर उठून आम्हाला पूर्ण फार्म हाऊसमध्ये शूट करायचं आहे ना सकाळच्याच तुम्हाला फार्म हाऊस दाखवते कसं काय उशा. रातच्या झोपाला अख्खा आमच्या घर यो आहे पूर्ण 3 रूमात झोपाला आमच्या घर बेड सहित तरी पण एकत्रच राहत त्यांना भाईच्या राऊंड टॉप. रूम मध्ये वायफाय आहे वायफाय आहे म्हणून आहे सगळं बायचार नाही येत टॉप हे रूम मध्ये आम्ही का झोपलो गोदऱ्या टाकून त्याचा रिझन आहे वायफाय येत आहे बाकीचे रूम मध्ये वायफाय नाही खुर्ची घे लड्डू पत्त्याने घालतात संचार सार
लड्डू बुत्त्या काय झालं? आशीर्वाद आशीर्वाद पंकज लो प्लीज होण्याची घ्यायचा आमण्याचे म्हटे बाले डान्स दाखव गाणा धाव रे गाणा धाव रे त्याच्या भीतीचे किती कडे गाव रे गाईज लाईट गेली आता टायमावर आम्हाला उठायचं 6 वाजता सकाळचे आता ही नाटक बघा काय उठायचं नाही उठाच आहे उठायलाच लागल लाईट गेली बाई टायमावर लाईट आणा लाईट आणा लाईट टाकव आमने कशी स्टेप रात्रीच आता 3 वाजलं साऊंड बिऊंड बंद झाला वायफाय बंद झाला थांबर थांब 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 लाईट गेली साऊंड बंद झाला वायफाय बंद झाला तर आम्ही स्टोव पेटवला आहे सिलेंडर वगैरे स्टोव्ह आहे नाही मग याला स्टोव्ह बोलतात गॅस स्टोव्ह आता आम्ही मॅगी बनवतून रात्री 3 वाजता मस्त मजेदार हा पेटर चल पहिला तर माचीस तर ठेव तेल पुन्हा राखून तरी गरम करत ठेवलं आमच्या काय माहिती आहे रातच्या कावाला आता 3 वाजता फक्त मॅगी मॅगी आणलीस नाही बंटी बिंटी झोपलं आम्ही वय फुलपाखरू फ्राय बनाच उकडलेला फुलपाखरू लगेच मसाला लागतोस का काय फरक पडतोय उकलता येऊ दे शिकवायला येतो काही काम नको करायला जेव मी करतो प्रथम बघा सगळा काम करते काय करतं मॅगी बनवायला का ती याला मॅगी बनवायला काय लागतं पोरत काला मजा येऊन दे नूडल्स खावायला मजा आली पाहिजे का नाही पोरून काय फायदा अरे ते दिवशी बोलला अस नवरात्र नंतर पाऊस येतील हवामान का तर चुकला काय बोललं उद्या भरणार आहे का अरे काय मॅगी बनवायला आवरा टाइम चाललं आत उरत ती हा अख्खी होऊन दे मी म्हणजे मॅगी रेडी आई शपथ हो हो लाईट गेली नाही तर आम्ही मस्त डान्स करणार होतो पण आता तुषार ना भुषा बंटी झोपलं आम्ही मॅगी असो पोरांसोबत ही मजा असते काय ना खूपच छान सुंदर मजेदार खूपच भारी 3:48 झालं आता दाखव रे टायमिंग दाखव आता बाहेरशी आम्ही आलो 3:48 झालं अँड काय विषय माहितीये का आता लाईट आली न वायफाय आला आता मी ब्लॉग अपलोड करत ठेवतोय कारण तो ब्लॉग पण टाईम गेला पाहिजे 11 वाजता काहीच बंटींचे आलो बाबू माझं घालतं का कल्याण चल टाक आले तुफान किती अरे तुझ्याच बाहेर दिसतोय बघा कसला चिकना दिसतोय आमचा पोऱ्या माझे घालतं का अरे या धन्यवाद एवढा मोठा दिलदार व्यक्तिमत्व आद्विक दिलदार व्यक्तिमत्व थँक्यू सो मच किती मोठा झालास तू किती मोठा झालास आवरूचा होतास लगेच मोठा झालास लगेच मोठा झालास कस काय पक्का जेवतोस ना तू पक्का जेवतोस ना मना तरी वाटते पक्का जेवतोस तू हा माझे खरं बोल बाईला बोल बोल माझ्याशी आधी क्लासला